मूर्ते बेळगाव सीमा लढ्यात बलिदान दिलेल्या सर्व 67 शिवसैनिकांना शहीद दर्जा देण्यात यावा. सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अशी मागणी आहे. महाराष्ट्र सरकार बेळगाव सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी असल्याची ग्वाही मंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेली आहे. ज्ञानेश्वर साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोनलाईनवरून आहेत. ज्ञानेश्वर, काय नेमकी ही बातमी, काय अधिक तपशील? ज्ञानेश्वर, सीमा लढ्यामध्ये बलिदान दिलेल्या 67 शिवसैनिकांना शहीद दर्जा द्यावा अशा पद्धतीची मागणी आहे ती सीमा समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेली आहे. खरं तर शिवसेनेचं सीमा लढ्यामधलं योगदान आहे ते मोठं आहे. ज्यावेळी सीमा लढ्याच्या संदर्भातला निर्णय घेण्यात आला की केंद्रीय मंत्री कोणी जरी महाराष्ट्रात आलं तर त्यांना विरोध करण्यात येईल आणि त्या पद्धतीचा लढा ज्यावेळी लढण्यात आला त्यावेळी आजच्याच दिवशी म्हणजे 1969 रोजी मोरारजी देसाई हे मुंबईमध्ये आले होते आणि त्यांच्या ताप्यामध्ये आहेत ते शिवसैनिक घुसले होते. त्यावेळी काही शिवसैनिक जे आहेत ते चिरडले गेले होते आणि त्यानंतर सीमा भागामध्ये आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता आणि त्यामध्ये हे सगळे शिवसैनिक आहेत ते त्यांना हुतात्मे आले होते आणि या शिवसैनिकांचा सन्मान म्हणून यांना जे आहे ते हुतात्म्याचा दर्जा द्यावा, शहीदांचा दर्जा द्यावा अशा पद्धतीची मागणी आहे ते आता एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. एकनाथ शिंदे सुद्धा शिवसेनेचे नेते आहेत, त्यांनी सुद्धा सीमा लढ्याच्या संदर्भात ते जेल भोगलेलं आहे आणि उद्धव ठाकरे हे सुद्धा या शिवसेनेचेच आहेत आणि ते सुद्धा आता सध्या मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकी एकनाथ शिंदे यांची मागणी ही पूर्ण करतात का आणि या सगळ्या शिवसैनिकांना शहीद दर्जा देतात का तेच पाहावं लागेल आता. ज्ञानेश्वर, नक्कीच धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.